Hello everyone. Now in this video we are covering point number 5, that is order Ornopterids. Okay, त्याच्यामध्ये मेनली आपल्याला स्टाउरोप्टेरिस, वॉट्रिओप्टेरिस अँड झायगोप्टेरिस हा तीन स्पीशीज स्टडी करायच्या आहे. सो द नेम Ornopterids इज अप्लाइड टू अ लार्ज असेंब्लेज ऑफ द स्ट्रक्चरली प्रिझर्व्ड स्टेम अँड फर्न्स पार्ट्स विच ऑफन ऑकर इन अबंडन्स इन अ कोल बॉल फॉर्म्स. आणि त्याचे जे दुसरे काही फॉर्म्स आहेत ते पेट्रिफिकेशन फॉर्ममध्ये सापडतात फ्रॉम लेट पॅलिओझॉइक एज किंवा त्या काळामध्ये, लेट पॅलिओझॉइकच्या काळामध्ये त्याने सापडले गेलेले आहेत. म्हणजे त्यातले ते त्या काळामधले ते आहेत. ओके, देन सम ऑफ द जेनेरिक नेम्स रेफर्स टू द स्टेम बट द अदर अप्लाय लीव स्टॉक विच आर अननोन and they are fern like plants of the palaeozoic deposits. It comprise four main family artificial order with the four main families. Pehli je family hai, that is a Stauropterids. Dusra Botryopterids, jya madhe ek species ek genus hai. Tyachyanantar अँकोप्टेरिडेसी आणि झायगोप्टेरिडेसी. ठीक आहे, हा चार फॅमिली आहेत. त्याच्यामध्ये आता पहिला जो आपल्याला फॉर्म बघायचा, पहिला जो जिनस बघायचा आहे, दॅट इज स्टाउरोप्टेरिस. तर स्टाउरोप्टेरिसमध्ये जनरली हे कार्बनिफेरस एजमध्ये सापडलेले आहे. आणि ह्या जीनसमध्ये चार लोब स्टील्स प्रेझेंट आहे. आणि ह्या स्टीलच्या रिझल्टिंग जे ॲक्सेस फॉर्म झाली आहे, ते ॲक्सिसला सुद्धा चार लोब फॉर्म झालेले आहेत त्याच्या स्ट्रक्चरमुळे, इनर स्ट्रक्चरमुळे. ओके, सच अ ब्रांचिंग पॅटर्न इज रिपीटेड इन अ सक्सेसिव ॲक्सिस अँड एक्सटर्नली रिकन्स्ट्रक्शन ऑफ द स्टाउरोप्टेरिस ओल्डामिया एक्झिबिट अ पेअर्ड अपेंडेज विथ टू स्केल्स लाईक स्ट्रक्चर. आय विल शो यू द डायग्राम, सी लाईक दिस. प्रत्येक लीफ ब्रांचिंगच्या इथं ते स्ट्रक्चर बघायला मिळतं. हे असं खाली इथे असं हे स्ट्रक्चर, ओके, स्केल सारखं स्ट्रक्चर. आणि इट अल्टिमेट ब्रांचेस टर्मिनेट्स इन इन अ स्मॉल स्पेरिकल स्पोरॅन्जिया. गोल गोल टिपल्याचे दिसते, राऊंड, दॅट इज अ स्पोरॅन्जियम. हे स्पोरॅन्जियम हॅज अन आउटर कॉन्स्पिक्युअस वॉल लेअर अँड इनर डेलिकेट लेअर. ह्याच्यामधले जे मेगा स्पोरॅन्जियम आहे ते साधारणतः 1.3 mm लेंथचे आहेत. या स्ट्रक्चरमध्ये टिपचे जे मेगास्पोरॅन्जियम आहे, जनरली दे आर स्टराईल. ठीक आहे, अँड अ स्मॉल फ्लास्क लाईक पोर्शन ॲट द डिस्टल एंड युजली कंटेन्स अ पेअर ऑफ अ मेगास्पोर. त्याच्यानंतर बॉट्रिओप्टेरिस जर आपण म्हणलं तर इट इज अ ओनली जीनस फ्रॉम द फॅमिली बॉट्रिओप्टेरिडेसी. And it ranges from the lower Carboniferous to the Permian age. And it is a protostelic stem with the petiole having a trace containing three arms in cross-section. त्याच्या क्रॉससेक्शन म्हणजे तीन आर्म दाखवचे, आपण म्हणू शकतो ई टाईपचे. ओके, अँड अल्टिमेट पोर्शन ऑफ द ब्रांचिंग सिस्टीम हॅड अ पिना आणि पिन्युल्स. ओके, आणि त्याच्यातले जे स्पोरॅन्जिया आहेत जनरली ऑकर्ड इन म्हणजे डेन्सली पॅक्ड स्पेरिकल मासेस ईच विथ द थाउजंड्स ऑफ स्टॉक स्पोरॅन्जिया. आणि पेरिफेरीचे जे ग्लोबस क्लस्टर्स आहे स्पोरॅन्जियाचे, ते जनरली स्टराईल आहेत. आणि
आतमधले जे स्ट्रक्चर आहे ते फर्टाईल स्पोरेंजिया आहेत, ठीक आहे, जे की अंडरलाईंग ॲन्युलेट रिजनला प्रेझेंट आहे. अँड युजुअल फीचर्स एक्झिबिट बाय सम स्पीशीज ऑफ द बॉटरिप्टेरस दॅट इट ऑकर्स इज ऑक इज ऑकरन्स ऑफ द स्टेम ऑन द पेट्युअल अपेक्स. हे जी स्टेम आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल लिव्हसुद्धा प्रोड्यूस झालेले बघायला मिळतात. ॲज द लिव्ज ऑफ द बॉटरिप्टेरिस हॅव नो टोटली डिफरन्सिएटेड फ्रॉम द स्टेम सिस्टम, दे शो मिक्स फीचर्स ऑफ द बोथ स्टेम ॲज वेल ॲज लीव. ओके, लाईक दिस, हे बघा स्ट्रक्चर आहे त्याचं, फॉर्नसारखं स्ट्रक्चर आहे. आणि याच्या आतमध्ये जसं स्पोरेंजियल स्ट्रक्चर आहे स्पोरेंजियाचं, ठीक आहे. झायगोटेरिस आपण पुढच्या याच्यामध्ये बघूयात, व्हिडिओत बघूयात.